समाज तरुणांच्या अनेक संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मराठा आरक्षण का रद्द झालं असाही प्रश्न त्यांना पडला. सरकार म्हणतंय की आम्ही प्रयत्न करत होतो, विरोधी पक्ष म्हणताय की आम्ही प्रयत्न केले, आमच्या सरकारच्या वेळेला प्रयत्न केले, पण आताचं सरकार कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नीटपणे युक्तिवाद करू शकलेलं नाही असा दावा विरोधीही करतायत आणि सरकारही करतायत. पण सर्व पक्षीय जेव्हा कायदा मंजूर करण्यात आला तेव्हा हा कायदा हायकोर्टात टिकला पण तो सुप्रीम कोर्टात का टिकला नाही असा प्रश्न सर्वांना पडला. माझ्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत, वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि एकूणच या मराठा आरक्षण त्यांनी पाठिंबा दिला होता. प्रकाश जी, आपलं खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये. पहिला प्रश्न असा की हे आरक्षण का टिकलं नाही? सर्वच पक्षांनी याला समर्थन दिलं होतं, कायदा झाला, कायदा हायकोर्टात टिकला पण तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही, काय विश्लेषण करावं? असे कायदा जो केला आहे तो मुळात चुकीच्या पद्धतीने केला. सुप्रीम कोर्टाने जे बॅकवर्ड क्लास कमिशन सेंटरचं आलेलं आहे ते कमिशन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आलेलं आहे. अनेक मागण्या करतात आहेत की आम्हाला आरक्षण पाहिजे, म्हणून सुप्रीम कोर्टाने कोणीतरी फिल्टर करावं आणि फिल्टर करून आमच्याकडे यावं अशी असणारी परिस्थिती आहे, म्हणून त्यांनी बॅकवर्ड क्लास कमिशन स्थापन करावं म्हणून केंद्र शासनाला सांगितलं. बीजेपीचं सरकार असेल किंवा काँग्रेसवाल्यांचं किंवा आता हे तिरकुट सरकार असेल, या कोणीतरी त्या कमिशनकडे गेले होतं का? नाही गेले. यांनी आपलीच टिमकी मारण्याच्या दृष्टिकोनातून गायकवाड कमिशन इस्टॅब्लिश केलं, केळकरांचं कमिशन इस्टॅब्लिश केलं, त्याच्यानंतर राणेंचं कमिशन इस्टॅब्लिश केलं, त्याच्यानंतर बार्टी सारख्या संस्थेला असणारा डेटा कलेक्ट करायला सांगितला. म्हणजे एकंदरीत सुप्रीम कोर्टाच्या पॅरलल कामकाज करायला महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलं, मग ते काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल, एनसीपी असतील, शिवसेना असतील. म्हणजे पहिल्यांदाच तुमचा असणारा तिथे माझा जो आरोप आहे या कोणाला असणारा गरीब मराठ्याला आरक्षण नको पाहिजे, हे तीन पक्ष आणि बीजेपी हे एकाच मताचे आहेत. त्याच्यामुळे दाखवताना आम्ही करतोय आम्ही करतोय आम्ही करतोय आम्ही करतोय असं दाखवत, पण अशा पद्धतीने करायचं की जे सुप्रीम कोर्टालाच पहिल्यांदा चॅलेंज करायचं. त्याच्यामुळे जर त्या बॅकवर्ड क्लास कमिशनला तुम्ही बाजूला सारणार असाल आणि तुम्ही इस्टॅब्लिश केलेले कमिशन त्यांना मान्य करणार, ते सुप्रीम कोर्ट कसं मान्य करणार? पण मग शिवसेना भाजपचं जेव्हा सरकार होतं तेव्हा त्यांनी गायकवाड कमिशन जे नेमलं होतं तर त्याला कुठलाच आधार नाहीये, म्हणजे त्याला कुठलाच आधार नाहीये, मग ते चुकीचंच होतं. म्हणजे आम्ही त्याच वेळेस म्हणत होतो बा तुम्ही गायकवाड कमिशन नेमले फार चांगली गोष्ट आहे, पण ते सेंट्रल कमिशनला कळवा ना, त्यांच्याकडून मान्यता घ्या ना. त्यांनी मान्यता घेतलीच नाही. मग प्रकाशजी मला हे सांगा, मग हे हायकोर्टामध्ये कसं टिकलं? कोर्टात न्याय जो कायदा आहे तो सुप्रीम कोर्टाला माहिती आहे आणि हायकोर्टाला माहिती आहे, तो हायकोर्टात कसं टिकलं? हायकोर्टाने काय एक्सेप्ट केला आणि काय एक्सेप्ट केलं, कशामुळे एक्सेप्ट केलं, त्याच्यावरती मी कॉमेंट करणार नाही. मला आता तुम्ही गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा असा जो मुद्दा केलाय की गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून हे सगळं करता आलं नाही असं बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये गरीब मराठ्याची सुद्धा सगळ्यात मोठी चूक आहे ना, तो सुद्धा त्या श्रीमंत मराठ्याच्या पोटातच जाऊन बसलेला आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मध्ये जर आपण पाहिलं तर वर्णन कोणाचं आहे तर गरीब मराठ्याचं वर्णन नाहीये, वर्णन जे आहे ते श्रीमंत मराठ्याचं आहे. किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, किती जिल्हा परिषद सदस्य आहेत, किती सोसायटी आहेत, किती आमदार आहेत, याचंच वर्णन आहे ना. त्याच्यामुळे गरीब मराठ्याचं वर्णन आहे कुठे त्या जजमेंट मध्ये? त्याच्यामुळे त्यांनी असं हाच निकष काढला की सगळेच मराठे श्रीमंत मराठे आहेत, त्याच्यामुळे यांना असताना सवलतीची काय गरज आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून पिटिशन डिसमिस करून टाकलं. मला सांगा प्रकाशजी की जे आरक्षण दिलंय ते 50% वर देता येत नाही असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, तर आता जे आरक्षण आहे ते मराठा आरक्षण त्याच्यामध्ये कसं बसेल? 50% असावं असं कुठल्याही घटनेमध्ये तरतूद नाही, पण कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या डिबेटमध्ये हा मुद्दा एकदा आला होता, त्यावेळेस त्याच्यावरती काही भाष्य झालं नाही,
परंतु रिजनेबल हे असावं असं त्याच्यामध्ये झालं होतं. कारण का त्यावेळेस बॅकवर्ड क्लास म्हणून जे 370-340 कलम जे आहे की बॅकवर्ड क्लास कमिशन नेमावं, या देशामधला बॅकवर्ड किती आहे त्या आधाराला धरून तिथे असणारी ती चर्चा त्यावेळेस झाली होती. अशी परिस्थिती आहे. 50% जो रेशो आहे तो सुप्रीम कोर्टाने केलेला रेशो आहे त्या ह्याच्यामध्ये. मुळात माझं म्हणणं आहे कोणाला असणारा 50% असेल किंवा इतर कोणाला आरक्षण आम्हाला पाहिजे असेल त्याला म्हणायचं असेल तर दुराईस्वामीचा जे पहिला निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा त्याला रिव्हिजिट केल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. मी नेहमीच म्हणतोय की दोराय स्वामीच्या नंतर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली, त्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट वरती बाबासाहेबांनी ती मूव्ह केली, त्याच्यावरती भाष्य केलं आणि भाष्य करत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही एक विंडो ओपन ठेवली होती ती सुप्रीम कोर्टाने बंद केलेली आहे आणि त्याच्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्हली आरक्षण हा एक मुद्दा होता तो त्यांनी कायम संपवलेला अशी परिस्थिती आहे. आरक्षण आता असणारा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की ज्याला ज्याला असं वाटतं की बा मी मागासवर्गीय म्हणजे मी इतरांपेक्षा पाठीमागे चाललो आहे असं ज्याला वाटतं तो स्वतःला मग मागासवर्गीय म्हणतो आणि म्हणून मागासवर्गीय मी झालोय म्हणून मला असणारा आरक्षण पाहिजे असं त्या ठिकाणी मानतोय. इतिहासामध्ये जाऊन तुम्हाला असणारा हा मागासवर्गीय आहे आत्ता बघण्याची असणारी गरज नाही. तर आत्ताच्या प्रचलित परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यानंतर हा खरंच पाठ मागासलेला झालेला आहे का हे बघणं त्याच्यातली गरज आहे असं मी त्या ठिकाणी मला असं वाटतं की शाहू महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील या दोघांनीही मराठा समाजाला आरक्षण द्यावं सायमन कमिशन पुढे आणि शाहू महाराजांनी स्वतः सुरुवात केलं होतं. मग आता एक मुद्दा असा आहे, मी काल गुरुदत्त सदावर्ते जे विरोधक आहेत मराठा आरक्षणाचे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडली, त्यांचं असं म्हणणं आहे की सोशल डिस्क्रिमिनेशन जे आहे ते जर पाहिलं तर मराठा समाज त्याच्यामध्ये बसत नाही. तुम्ही तर मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलाय, मग ते बसवणार कसं? वकिलाच्या म्हणण्यावरती मी कधीच कॉमेंट करत नाही का तो फीस देण्याचा फीस ज्याच्याकडून फीस मिळाली त्याच्याकडून तो आर्ग्युमेंट करत. पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा वकील हा असणारा सैद्धांतिक बाजू मांडतो असं मी कधीच मांडलेलं नाही. तो त्याच्या वकिलांच्या फीच्या बाजूने असणारा तो त्या ठिकाणी बोलत असतो, त्याच्यामुळे त्याला बाजूला ठेवा. तुम्हाला दुसरं काय विचारायचं ते विचार. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण फेटाळताना मराठा समाज हा मागासलेला नाहीये हा सुद्धा मुद्दा क्लिअर केला आहे की त्यांच्या समोर जे गायकवाड कमिशनचं जे फॅक्ट आलेलं. माझा प्रश्न असा आहे प्रकाशजी, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे, सगळ्याच पक्षाने दिलेला आहे, आता हे आरक्षण तुम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये कसं बसवणार? मी जसं म्हणालो ना की पहिल्यांदा दोराय स्वामीचा निर्णय हा पुन्हा रिव्हिजिट करावा लागेल. दोराय स्वामीचा निर्णय जो आहे तो एका आपल्याकडे जसं किरवंत ब्राह्मण आपण म्हणतो अनेक जणांना किरवन ब्राह्मण काय आहे याची जाणीवही नसेल, पण किरवन ब्राह्मण हा ब्राह्मणांमधला अस्पृश्य मानणारा समूह त्या ह्याच्यामध्ये. मद्रासमध्ये या किरवन ब्राह्मणाला तिथे आरक्षण होत. स्वातंत्र्य आल्यानंतर त्याला मिळालेल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये पेटिशन दाखल केली, दुसऱ्याने दाखल केली, आमच्यामधला मतभेद आहे आणि म्हणून त्याच्यामधला तो निर्णय आला. ती जी विंडो ओपन होती मगाशी मी जे म्हणालो ती विंडो क्लोज करण्यात आली. शेवटी असं आहे की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांचं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायमस्वरूपी आरक्षण आहे. ते घटनेमध्येच नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे ते कायमस्वरूपी आरक्षण आहे. राहिलेलं उरलेल्यांचं जे आरक्षण आहे बॅकवर्ड क्लास कमिशन 340 खाली आपण ज्यावेळेस येतो त्या कमिशनचा असणारा बॅकवर्डनेस जो आहे तो बॅकवर्डनेस जुन्या इतिहासामध्ये मनुवादी व्यवस्थेमध्ये त्याची स्थिती काय होती. आता मनुवादी व्यवस्थेमध्ये त्याची स्थिती राजेशाही घराण्याशी नव्हतीच. राजेशाही घराण्याचा संबंध त्याचा नव्हता किंवा तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनशी त्याचा संबंध नव्हता किंवा तो असणारा तलवार घेऊनही त्या ठिकाणी चालू शकत नव्हता.
इथला असणारा जो स्वतःला मराठा आता म्हणतोय तो पूर्वीचा असणारा कोण पीच आहे? त्याला तलवार कोणी हातामध्ये दिली? तर शिवाजी महाराजांनी दिली. त्याच्या अगोदर तर त्याच्या हातामध्ये तलवार नव्हता, त्याच्यामुळे तो असणारा वॉरियर नव्हता. आता हा जो हा जर वॉरियर नसेल तर म्हणजे फॉरवर्ड नाही, क्षत्रिय नाही, हा शूद्रामध्ये झाला किंवा वैश्यामध्ये आला. वैश्याला आणि असणाऱ्या शूद्राला जुन्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जागाच नव्हती. त्या पद्धतीने तुम्ही असणारं जर मानलं तर कदाचित कोर्ट त्याच्यामध्ये करायला सुरुवात होईल. आणि मी जसं म्हणालो की इथे मराठामधला असणारा दोन आहेत, एक देशमुखी आहे, एक सरदार आहे, एक इनामदार आहे, एक जागीरदार आहे, एक वतनदार आहे. हा निजामशी संबंधित किंवा मोगलांशी संबंधित असणारा मराठ्यांमधला वर्ग कि जो आज राजकर्ता वर्ग आहे अशी परिस्थिती आहे. जो सामान्य कुलवाडी ज्याला आपण म्हणतो हा कुलवाडी जो आहे तो सगळा शिवाजी महाराजांच्या कालावधीमधला असणारा सामान्य समूह. त्याच्यामुळे 60 नंतर जे असणारा सगळ्यांना घोडदोड लागली की मी मराठा आहे मराठा आहे असं म्हणण्यामध्ये ती जी दरी होती ती दरी मिटत गेली. आणि गरीब मराठा हा शेवटी मी मराठा याच्या याच्या म्हणण्यामध्ये तो फुशारके मारायला लागला. आणि त्यांनी स्वतःची आयडेंटिटी स्वतःची परिस्थिती ही त्यांनी झाकली. आणि श्रीमंताच्या बरोबरीला जाऊन मांडीला मांडी लावून मी बसू शकतो आम करू शकतो अशा अशा तोड्यामध्ये तो राहिला. आज कुठेही तिथे असणार कोणीही मांडलं नाही की सामाजिक व्यवहार ह्यांच्यामध्ये होतात का? गरीब मराठा श्रीमंत मराठा ह्याच्यामधले असणारे किंवा मोगलाई मराठा आणि शिवाजी मराठा असं जर मी भेदभाव केला त्याच्यामध्ये तर यांच्यामध्ये असणार बेटी रोटी रोटी बेटी रोटी व्यवहार होतो पण बेटी व्यवहार होतो का? वन साइडेड बेटी व्यवहार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे जे मांडण्याचं जे होतं ते कधी मांडता आलं असतं किंवा आता याच्या पुढे कधी मांडता येईल? तर गरीब मराठा हा श्रीमंत मराठ्याच्या पोटातून बाहेर पडून वेगळं स्वतःचं अस्तित्व ज्यावेळेस निर्माण करेल आणि वेगळं अस्तित्व करून बा इथल्या कारखान्याशी माझा काही संबंध नाही, इथल्या आमदारकीशी माझा काही संबंध नाही, इथल्या खासदारकीशी माझा काही संबंध नाही, इथल्या असणाऱ्या सहकारी संस्था असेल मला कधी चेअरमन त्या ठिकाणी करता होता आलं नाही, मला इतरांसारखं असणारं वागवल्या जाते अशी जी परिस्थिती आहे. असं जोपर्यंत तो उभं करत नाही तोपर्यंत त्याचं वेगळेपणा हे कोर्टासमोर येणार नाही. म्हणजे कोर्टाच्या निर्णयामध्ये डिस्कशन जरी आपण बघितलं तर पोटातला असणारा गरीब मराठा याचं वर्णन नाही आहे तर श्रीमंत मराठ्याचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे असणारा जगजाहीर असं झालंय की मराठा हा असणारा वेल टू डू आहे आणि अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुमच्या मते गरीब मराठा हा आहे ना? मग तुम्ही मला सांगा मग हे क्लासिफिकेशन कसं करणार तुम्ही? म्हणजे आता तुम्ही म्हटलं की म्हणजे आता तुम्ही म्हटलं की मी जसं म्हणालो जुनं क्लासिफिकेशन जे होतं कुलवाडी म्हणून जे क्लासिफिकेशन होतं ते क्लासिफिकेशन यांनी स्वतःच्या हाताने मिटवलं ना. रेकॉर्ड गेल्या 60 वर्षामध्ये स्वतःच रेकॉर्ड त्यांनी असणारा मराठा म्हणून करून घेतलं. कुलवाड्याचं रेकॉर्ड आहे कुठे? कुलवाड्याचं रेकॉर्डच नाही, ते जुन्या पुस्तकांमध्ये पडलेलं आहे. ते कुलवाड्याचं रेकॉर्ड ते जोपर्यंत काढत नाही किंवा असणारं त्या कुठल्याही आर्ग्युमेंट मध्ये शाहू महाराजांनी असणारा आरक्षणाची जी सुरुवात केली होती ती मराठा समाजाला सुद्धा द्यावी म्हणून त्यांचं असणारं जी पत्र आहे व्यवहार आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्या, किंवा बाबासाहेबांनी सायमन कमिशन पुढे मांडत असताना मराठा समाजाचा सुद्धा अंतर्भाव त्याच्यामध्ये केला होता आणि का केलाय त्याची एक त्यांची नोट आहे. ती जोपर्यंत आपण कोर्टासमोर आणत नाही तोपर्यंत कोर्टाला जुन्या पद्धतीचा असणारा जो व्यवहार होता की कोलवाडी हा जो समूह होता त्याला राजेशाहीशी संबंधित नव्हता, तो इतरांप्रमाणेच असणारा शूद्र म्हणून या ठिकाणी राहिला. त्याला
कुठलीही इनामदारी जागीरदारी सरदारकी असं कुठंच मिळालेलं नाही असा जो भाग आहे तो माझ्या अंदाजानं समोर आलेला नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. पण प्रकाशजी मला सांगा, आता शूद्र आहे म्हणजे मराठा समाजही आता मागासवर्गीयांच्या क्लासमध्ये आहे असं यावरून म्हणजे जुना इतिहास जो आहे सुरुवातीचा जसं शाहू आणि आंबेडकरांनी मांडलं होतं इंग्रजांपुढे, आत्ताचा मराठा तरुण जो आहे ते मान्य करेल आरक्षण मिळावं यासाठी किंवा आता जे प्रेशर निर्माण झालं प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की आरक्षण हा एकमेव मार्ग नाही. आरक्षण आणि विकास ही ज्याचं समीकरण झालेलं आहे हे चुकीचं समीकरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. जे काही आरक्षण शुल्कास आणि शेड्यूल ट्राईबला मिळालं होतं आणि मिळतंय आणि ते कायमस्वरूपी ठेवण्यात आलेलं आहे याचं कारण की शूद्र आणि अतिशूद्र जो होता त्याला इथल्या राज्यव्यवस्थेचा कुठेही भाग नव्हता. तो हजारो वर्ष तो वास्तवाला त्या ठिकाणी भाग पडलेला आहे. कोणीतरी ही थिअरी सुप्रीम कोर्टापुढे मांडली पाहिजे की इक्वालिटीचा रेशिओ आम्ही त्या ठिकाणी मानतोय हे बरोबर आहे त्यांचं की इक्वालिटीचा रेशिओ हा लागू झालाच पाहिजे, परंतु इथे असणारा ज्या फॉरवर्ड कास्टला इथल्या राज्यमा मोगलाई आली असेल किंवा स्वतंत्र राज्य असेल किंवा स्वतःच राज्य असेल त्याच्या त्या राज्यशाहीची त्याचा संबंध होता ना. पण हा जो शूद्र आणि अतिशूद्र जो आहे त्याचा राज्यातला राज्य असला किंवा परदेशातला येऊन राज्य करणारा असला त्याला त्याला थारा नव्हता तिथे. त्याच्यामुळे इक्वालिटीला येण्यासाठी तुम्हाला असणारे जे अनइक्वल आहेत त्यांना संधी देणं हा भाग आहे आणि ती संधी दिल्याशिवाय तो या फॉरवर्ड कास्टच्या बरोबरीला येणार नाही असं जे कोणीतरी मांडलं पाहिजे ते अजून सुप्रीम कोर्टात कोणी मांडत नाहीये. बिलकुल प्रकाशजी, आणखी एक महत्वाचं मलाही कळत नाही की एवढे सगळे मराठा मुख्यमंत्री होते आता जे मंत्रिमंडळाची यादी पाहिली आमदारांची यादी पाहिली किंवा खासदारांची यादी पाहिली तर सर्व मराठा समाजातील बरेचसे बहुसंख्येतेच आहेत. तर या सगळ्याला कुणाला तसं ही एवढी माहिती नाही आहे की हे जाणीवपूर्वक हा मराठा आरक्षण मिळालं नाही पाहिजे असं काय म्हणजे एवढे सगळे शिकलेले आहेत एवढे सगळे मंत्री आहेत. तुम्ही जर सांगता केंद्रीय आयोग म्हणजे मागासल्या जो आयोग आहे त्याची शिफारस असल्याशिवाय हे मिळणार नाही हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितले. प्रश्न असेल त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की हे सगळे ज्ञानी आहेत आणि ज्ञानी असल्यामुळे हा जो अनाडी समूह आहे किंवा राज्यसत्तेशी ज्याचा संबंधच नाही अशा लोकांना ते आता फसवत बसलेले आहेत. हे गरीब मराठ्याचं नेतृत्व करणारे जी काही संघटन आहे माणसं आहेत व्यक्ती आहेत आम्ही त्यांनाही ह्या गोष्टी सांगितल्या तर त्यावेळेस त्यांचंही म्हणणं नाही प्रकाशराव लढतात आहेत ना ते आपल्याला मिळवून देतील. पण खऱ्या अर्थाने हा जो एक क्लिक महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे मोगलाई मराठ्यांचा जो क्लिक उभा राहिलेला आहे त्याला सत्ता दोषीकडे जाऊ द्यायची नाही आणि त्याला गरीब मराठ्याकडे जाऊच द्यायची नाही आणि म्हणून कायदेशीर ज्या बाबी त्यांनी घेतल्या पाहिजे त्या कायदेशीर बाबी घेतलेल्या आपल्याला दिसत नाही. यांनी म्हटलं नाही कमिशन पाहिजे त्यांनी गायकवाड कमिशन नेमलं. यांनी म्हटलं नाही गायकवाड कमिशनच्या अगोदर दुसरं कमिशन पाहिजे दुसरं कमिशन नेमून दिलं नाही. हे कुठेतरी सांकेतिक आलं पाहिजे मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला देण्यापेक्षा त्यांनी असणारं बार्टीला देऊन टाकलं की ज्यांचं सुप्रीम कोर्टामध्ये स्टेटसवरनं चर्चा त्या ठिकाणी सुरुवात रिलायबिलिटी ऑफ रिपोर्ट जो असणारा त्या जजमेंट मधला एक भाग म्हणून तिथे आला की हे रिलायबल आहे की नाही डेटा आणि तो सगळा दिलेला आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपला त्यांच्याकडे असणारा डेटा सुद्धा तिथे अंतर्भाव केलाय ना त्याच काही नसते. म्हणजे हे सगळी फसवणूक होती हा सगळा फार्स होता पूर्ण फ्रॉड. राणी कमिशन गायकवाड कमिशन हे म्हणजे महाविकास आघाडी म्हणते आम्ही आरक्षण देऊ आम्ही सगळे एकत्र आहोत मराठा हे सगळं फार्स
हे सगळं फार्स आहे. त्या बीजेपीने स्वतःचा ठराव जर बघितले तर आम्हाला कुठल्याही पद्धतीने आरक्षण या देशामध्ये नको, ही मूलभूत भूमिका आहे त्यांची. म्हणजे भाजपने जे कायदा मंजूर केला तो सुद्धा फार्स होता. तो सुद्धा फार्स होता. देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये करता आला नाही. माझं देवेंद्र फडणवीस यांना भाजप देवेंद्र फडणवीस यांना माझं असणारं आव्हान आहे की तुमच्या कुठल्या बैठकीमध्ये आरक्षणाला तुम्ही फॉर केलेला आहे तेवढा ठराव फक्त सांगा. ती बैठक सांगा कुठे झाली, कुठल्या दिवशी झालं आणि कुठल्या वर्तमानपत्रामध्ये पब्लिश झालं याचा खुलासा करा. नाही तर त्यांना आठवण देईल की त्यांनी असणारं त्यांचं जे पंचगण मासिक जे निघत 47, 48, 49 त्यांनी असणारं वाचावी तर त्यामध्ये रखानेच्या रखाने आरक्षणाच्या विरोधात आपल्याला मिळतील 500 जण मध्ये. भाजप हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे, सगळ्याच आरक्षणाच्या विरोधात आहे. मग त्यांनी कायदा कसा केला? ते म्हणतात की आम्हाला आरक्षण द्यायचं होतं. मताचं राजकारण आहे का? काही एका बाजूला भूलतापात यायच्या की आम्ही असणारं तसं धनगरांना फसवलं, आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आदिवासींचं, त्यांना फसवलं मराठ्यांचं आरक्षणाला आम्ही तुम्हाला देतो, आणि दुसऱ्या बाजूला ज्या दिवशी आमची मेजॉरिटी येईल त्या दिवशी या देशाची घटना आम्ही संपवणारच आहोत, बदलणारच आहोत, आणि हे घटना आता काही कामाचं नाही, अशी वक्तव्य सुद्धा आहेत आणि ऑफिशियली वक्तव्य आहेत. आणखी एक महत्वाचा मुद्दा की ही आता लढाई जी आहे ही वेळ काढूपणाची लढाई आहे. उद्धव ठाकरे काढूपणाची लढाई. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी असं म्हटलंय की पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडूनच हा कायदा मंजूर होऊ शकतो, त्यामुळे आता भाजप चाल दखल झाली. ही चाल दखल झाली. आमच्या बॉल मधून आम्ही त्यांच्या बॉल मध्ये बॉल टाकून दिला, आता तुम्ही त्यांच्याकडे जाऊन लढा. तुमच्या मध्ये काय तुमच्या आरक्षण देता येतं की न देता येतं या जजमेंट मध्ये सुद्धा 3-2 असं झालेलं आहे. त्याच्यामुळे फायनलिटी त्याला मानता येत नाही. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल लॉ असं जर आपण म्हटलं तर मी अजिबात म्हणणार नाही. इट इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनल लॉ. मला हे सांगा की मराठा तरुणांना आरक्षण मिळावं यासाठी काय केलं पाहिजे? आत्ता ज्या संघटना आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आत्ता जे वकील आहेत, आता जे बाजू मांडतात त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की काही नवीन रणनीती केली पाहिजे. वकील शेवटी युक्तिवाद वकिलाला टार्गेट का करताय? वकिलाला जे सांगितलं जाईल ते तो बोलणार आहे, त्याला जे ब्रीफ दिलं जाईल ते तो करणार आहे. म्हणून मग अशी म्हणालो की वकिलाच्या स्टेटमेंट वरती मी कॉमेंट करायला तयारच नाही आहे. काय का तो फियासाठी असताना स्टेटमेंट करत असतो, तो कायद्यासाठी असताना स्टेटमेंट करतच नसतो. तर आपला पक्षकार जिंकला पाहिजे आणि त्या जिंकण्यासाठी जे जे करायला पाहिजे ते तो करत असतो. मी दुसरा एक प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो की तुम्ही जो गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा असा जो मुद्दा उपस्थित केलाय, या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता जे महाविकास आघाडीचं सरकार आहे, तर हे नेमकं या प्रकरणावर कशा प्रकारे ट्रीट करेल की चालढकलपणा सुरूच राहील? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की गरीब मराठ्याने आता असं जागृत झालं पाहिजे. त्यांना समजत नाही तुम्ही जे बोलताय. जी चर्चा चाललेली आहे गरीब मराठ्यामधली की आम्हाला मार्ग काय, मी त्यांना सर साधा सवाल असताना विचारतो याच्या अगोदर तरी तुम्हाला काय मार्ग होता? मी अनेक वेळा असताना काही मराठा समाजातली माणसं जी होती जिल्हा परिषद विधान असेंब्लीच्या इलेक्शन मध्ये उभी केली, त्यावेळेस अनेक जणांचे फोन आले, प्रकाश यांना यावेळेस नको आपण पुढच्या वेळेस त्यांना उभं करू. अनेक फोन मलाही आले त्याच्यामध्ये. हे काही लपलेलं भांडणं नाही असं नाही, किंवा माझ्या मनातून काहीतरी मी काढलेले असं नाही, मी अनुभवलेलं आहे आणि तेच मी असं मानतोय. गरीब मराठ्याने पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की या श्रीमंत मराठ्याची सत्ता राहू की न राहू याची त्यांनी काळजी सोडली पाहिजे. ज्या दिवशी गरीब मराठा ही काळजी सोडेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याच्या विकासाची चर्चा या देशामध्ये सुरुवात होते. पण मला सांगा प्रकाशजी, ही जाणीव का होत नाहीये? तुम्ही बोलताय अनेक जे
सामाजिक असे ही जाणीव का होते? जात व्यवस्था एक लक्षात घ्या की आपल्या इथली जात व्यवस्था ही फार घट्ट आहे. म्हणजे आरएसएस सारखी संघटना सुद्धा माझ्या विरोधात इलेक्शन मध्ये प्रचार करत असताना तुम्हाला गुलाल पाहिजे की नीळ पाहिजे हाही त्याच्यामधला आरएसएसचा प्रचार असतो. आरएसएस सारखा इनलाइटन संघटना आपण ज्याला म्हणतो तीही जातीच्या बाहेर पडली नाही तर हा तर बिचारा गरीब मराठा आहे. त्याला सांगितलं जाते जातीची सत्ता आहे तू काळजी करू नको, जातीची सत्ता झाली तर आपला विकास होईल. आणि तो मग जातीची सत्ता राहावी म्हणून जातीच्या माणसाला मतदान करतोय. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की वंचित बहुजन आघाडीने सुद्धा मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले होते आणि त्यांनी अजेंड्यामध्ये सुद्धा दिलं होतं, इथून पुढची वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असेल? आमची भूमिका हीच राहणार आहे की हा गरीब मराठा आम्ही सुद्धा म्हणतोय वंचित मराठा आहे. आता त्यांनी ठरवायचं आहे की त्यांनी जातीच्या बाहेर पडायचं आहे का. आम्ही कितीही बोंबललो की बाबा तू या, आता मी इथे सर हे सगळे छावाच्या संघटना आहेत, त्याच्यानंतर इथे जिजाऊ ब्रिगेडच्या संघटना आहेत, यांना कोणालाही विचारा. अनेक इलेक्शन मध्ये अरे बाबा आपण एकत्र बसून असणार ही इथल्या सत्तेमध्ये सुधारणा आणू, तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आमचं सुरळीत चालत असत. तारीख एकदा सुरुवात सुरळीत जाहीर झाली की हे संघटना आपला काशा गुंडाळतात, प्रकाशराव यावेळेस नको पुढच्या वर्षी आपण करू, थोडस जरा व्यवस्थित व्यवस्थित बसून करू, अमुक बसून करू. आता मलाही कळतंय की त्यांच्या मनामध्ये आहे, नाही असं नाही, हे झालं पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये पण आहे याच्याबद्दल दुमत नाही. पण हा श्रीमंत मराठ्याचा दडपशाहीची जो भाग आहे तो मोठा आहे आणि त्या दडपशाहीच्या याच्या खाली कुठून तरी कर्ज काढलेला असल्या ऊस असतो, शेतीचा माल असतो, अमुक असतो, हे सर किंवा संघटनाच्या ऐवजी असणाऱ्या गरीब मराठ्याने पहिल्यांदा ठरवलं पाहिजे काय होईल ते होईल पण या असणाऱ्या श्रीमंत मराठीची सत्ता आम्ही आता घालवणार. आणि तोपर्यंत राजकारणी त्यांना खेळवत राहील, कोणाच्याही गळ्यात ती माळ पडू माझं म्हणणं असं आहे. त्याची त्यांनी चिंताच करू नये का, त्याच्या घरातलं काही जात नाहीये. त्याच्या घरामध्ये ना आमदारकी आहे, त्याच्या घरामध्ये ना खासदारकी आहे, ना जिल्हा परिषदेचं सदस्य आहे, ना पंचायत समितीचं सदस्य आहे, ना त्या विविध कार्यकारी सोसायटी जी गावागावामध्ये असतं त्याचा सभा त्याच्याकडे असणारं डायरेक्टरशिप आहे, ना दूध संघ त्याच्याकडे आहेत. त्यांनी या गोष्टीचा आता विचार करणं सोडला पाहिजे. पहिल्यांदा असणार यांची सत्ता घालवा, नवीन नवीन रणनीती केली पाहिजे. धन्यवाद प्रकाशजी, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. आणि सुप्रीम कोर्टाने जे मराठा आरक्षण रद्द केलं त्याचे वेगळे वेगळे पैलू काय आहेत याविषयीची माहिती जी आहे ती प्रेक्षकांना आपण दिली. मी इथेच थांबतो, आपण पात्र मॅक्स महाराष्ट्र.